कॉमेडी बॉक्स मध्ये अत्यंत टैलेंटेड समालोचक समीर जी ठाकरे यांना धन्यवाद। तर दुसऱ्या फेरीमधील ही शेवटची लढत असेल। थैंक यू सो मच विनोदजी पाटील। चाळीस धावसंख्येचा पाठलाग करत असताना अपयश आलं या ठिकाणी। आपण जर विचार केला तर टीम आमनेला जेएमसीसी तिसगाव या संघाने दोन विजय मिळवून तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय। या अगोदरच आपण पाहिलं होतं लकी ड्रॉ च्या माध्यमातून बालाजी स्पोर्ट्स सरवली संघाने तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश निश्चित केला। यानंतर आपण ड्रॉ करणार आहोत विजयी संघ आणि जेएमसीसी तिसगाव या दोन संघांच्या चिट्ट्या आपण टाकणार आहोत। त्या दोन्हीपैकी एक चिट्टी आजच्या दिवसामधील शेवटची लढत खेळेल, ज्या चिट्टीला बाय मिळेल आणि जी चिट्टी राहील ती सरवली संघाच्या विरोधात खेळेल। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय यशवंत स्मृती राहणाल संघाची हिमांशु आणि त्याच्यासोबत आपण पाहतोय सिद्धेश। तर पहिले षटक घेऊन मार्गस्थ होईल दिगंबर। पॉवर प्लेचं हे षटक असेल किरण पाटील याची मात्र अनुपस्थिती आता निश्चितच। टीम सावधसाठी पहिलाच बॉल या ठिकाणी मात्र स्वतः आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्यामध्ये अयशस्वी ठरला आणि कदाचित जर चेंडू त्या ठिकाणी यशस्वीरित्या पकडला असता तर कदाचित विकेट देखील जाऊ शकली असती। पहिली धाव या ठिकाणी मिळते यशवंत स्मृती राहणाला। एका धावेने धावांचा श्री गणेश होतोय। बोलत यार पडल्यानंतर हलकासा आपण खाली राहताना चेंडूला पहिला बाउन्स मात्र मिळत नाहीये। डॉट बॉल आला धावसंख्या स्थिर। यशवंत स्मृती राहणाल एक नौखा संघ आता मात्र नवोदित खेळाडूंचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। इथे फुल टॉस आहे मिस टायमिंग स्ट्रोक बॉल हवेमध्ये केपी डाऊन द बॉल आणि चूक होताना आपण पाहिली कैलासकडनं। दोन धावा त्या ठिकाणी मिळत आहेत। तिसरी धाव घेण्याचा मात्र प्रयत्न केला जात नाहीये। दोनच धावा इथे मिळतील। धावफलक दोन धावेच्या मदतीने आता पुढे सरकेल फलकावरती। तीन धावा आपण पाहतोय पहिलं षटक इथे मार्गस्थ। समोर जी रेड कलर ब्रेझा उभे आहे त्यांना विनंती करतोय की आपण पार्किंग झोन मध्ये ती पार करा, रिफ्लेक्ट होतीये। रेड कलर ब्रेझा प्लीज। ओव्हर द विकेट पुन्हा एकदा दिगंबर यावी चांगला स्ट्रोक। डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत चेंडू पर्यंत पोहोचतील। एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न आणि फलंदाज मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बाद होतोय। सिद्धेशचा खेळ इथे संपुष्टात आलाय।
समोर रेड कलर ब्रेजा प्लीज विनंती करते रिफ्लेक्ट होती है समोर खेळाडूंना त्रास होतोय मान्यवरांना त्रास होतोय आई थिंक सरवली संघामधून आहे ती आपण थोडी बाजूला पार केली तर बरं होईल एकंदरीत तीन धावा या ठिकाणी जोडल्या जात आहेत धावफलक तीन धावेच्या मदतीने पुढे सरकत असताना फलकावरती आपण पाहतोय आठ धावा फ्रीडचा बॉल असेल यापुढे पुन्हा एकदा फलंदाज भ्रुणालकडे संधी असेल एखादा मोठा फटका प्रेशर रिलीज जो दबाव बनलाय दडपण बनलाय तो रिलीज करण्याची आता संधी मी म्हणेल चालून आली आहे फलंदाजांसाठी फ्री हिट चेंडू तिथे मिळालाय एखादा इतना चौकार किंवा षटकार आला तर मी म्हणेल जो दबाव आतापर्यंत बनवलाय गोलंदाजाने तो फलंदाजांवरचा कमी होईल फ्री हिट डिलिव्हरी कैलास ओव्हर द विकेट फ्री हिटच्या बॉलवर प्रयत्न तर चांगला केलाय परंतु लॉंग ऑनला फिल्डर आहेत त्यांना बीट करून चेंडू निघून गेलाय एका टप्प्याने चार धावेसाठी चौकार एखादा चौकार किंवा षटकार इथे धावबादची संधी आहे यस इज गॉन आणखीन एक फलंदाज धावबाद चुकीचा कॉल होता नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरचा विकेट कीपरच्या सरळ हातामध्ये चेंडू असताना इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि तो आत्मघातकी प्रयत्न होता मी म्हणेल फलंदाज हिमांशू या ठिकाणी बाद होतोय दोन्हीही फलंदाज आतापर्यंत जे बाद झालेत ते मात्र धावबादच्या स्वरूपामध्ये झालेले आहेत स्वीकार आलाय नवीन खेळाडू गोलंदाज तयार यावी मात्र व्हॉट अ शॉट व्हॉट अ टायमिंग सुपर मॅग्निफिसेंट स्ट्रोक बॉल आउट ऑफ द पार्क षटकार पाहू शकता आपण रिप्ले मध्ये मनगटी फटका पाहायला मिळाला होता मनगटातील ताकद पाहायला मिळाली या फटक्या मागे हे पाहतात आपण रिप्ले मध्ये ग्रामीण टेनिस क्रिकेट यावेचा हा चेंडू इथे अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न थोडासा खाली देखील राहतोय डॉट बॉल आलाय धावसंख्या धावफलकावरती स्थिर 18 धावा लगातार जर दोन चेंडूंमध्ये दोन षटकार आले तर शत्रू डाकी यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे राहणार संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी असेल कैलासनं कमबॅक केलं या ठिकाणी आपण पाहिलं तर षटकारानंतर गरजेचं देखील होतं या विसमोरच्या दिशेने फोर्स केलाय ताकद पाहायला मिळाली फटक्या मागे एक धाव मिळाली आहे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा धोकादायक कॉल आणखीन एक खेळाडू बाद होतोय धावबादच्या स्वरूपामध्ये चुकीची कॉलिंग पाहायला मिळाली आहे तिन्ही फलंदाज जे बाद झालेत तिन्ही फलंदाज आपण जर पाहिलं तर धावबादच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी बाद झालेत न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय पाचव्या क्रमांकावर दीपेश आलाय स्वीकार आणि दीपेश ही नवखी जोडी आता मैदानामध्ये पाहायला मिळेल या अगोदर आपण
विचार केला तर मृणाल चांगली बॅटिंग करत होता, परंतु मृणालला देखील अशा प्रकारे बाद होणं मी म्हणलं टीमसाठी फार मोठं लॉस्ट आहे. तीनही खेळाडू दोन आपण जर विचार केला तर धावबादच्या स्वरूपामध्ये बाद झालेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावरती. तिसरं षटक या ठिकाणी सुरू होईल. तिसऱ्या षटकासाठी स्वप्नील लाईन वाईट केलंय. फार चांगली गोलंदाजी स्वप्नीलनं पहिल्या सामन्यामध्ये केली होती, ज्यावेळी 38 धावांचं संरक्षण करत असताना. तर ह्यानंतर आपण लकी ड्रॉ करणार आहोत. JMCC तिसगाव आणि विजयी संघ अशा आपण चिठ्ठ्या टाकणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये त्या चिठ्ठ्या टाकल्या जातील. तिसगाव संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपण संपर्क साधा. स्वप्नील राईट आर्म ओव्हर द विकेट, स्वीकारसाठी हा बॉल ऑन साइडला, क्रॉस बॅटेड स्ट्रोक, चेंडू चाललाय वाईडिश लॉंग ऑनला. लखन त्या ठिकाणी सज्ज आहे, एकच धाव मिळेल. सिनियर खेळाडू, वन ऑफ द एक्सपिरियन्स कंपेनियर फ्रॉम संजय स्पोर्ट्स सावध, लखनला आपण पाटील लॉंग ऑनला. एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आता 20 वर जाऊन पोहोचली. जवळपास 10 सरासरीने धावा या ठिकाणी जोडल्या जात आहेत. पुन्हा एकदा स्वप्नील तयार होतोय. उजव्या हाताने ओव्हर द विकेट दीपेश या फलंदाजासाठी, धडधाकड शरीर यष्टी ही पाहायला मिळते. डायरेक्ट हिट, आणखीन एक खेळाडू धावबाद. हा विक्रम बनतो की काय, आतापर्यंत चारही खेळाडू जे बाद झाले ते धावबादच्या स्वरूपामध्ये बाद झालेत. क्षेत्ररक्षणाचा एक उत्तम दर्जा पाहायला मिळतोय टीम संजय स्पोर्ट्स सावधकडनं. मैदानाच्या आतमध्ये चारही खेळाडू आतापर्यंत जे बाद झालेत ते धावबादच्या स्वरूपामध्ये झालेले आहेत. त्यामुळे कुठेतरी रनिंग बिटवीन द विकेट जो खेळाडूंमधला तालमेल आहे ना, त्या तालमेलची कमतरता पाहायला मिळते. पुले तयार, स्वप्नील राईट आर्म ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला बॅट प्रणयसाठी. यावेळी मात्र द्विधा मनस्थितीमध्ये होते. हाफ स्विंग पाहायला मिळतोय, लॉंग ऑनला पकडली आहे झेल, आणखीन एक खेळाडू फेल. लखन या ठिकाणी झेल स्वीकारली. सुरेख झेल त्या ठिकाणी पकडली, गुड कॅमेरा वर्क, अतिशय छान कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्या ठिकाणी कॅच केला होता. नवीन खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये कुणाल आलाय, दीपेश जो सध्या आता नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. भरपूर खेळाडू आता बाद होत आहेत. आतापर्यंत 5 फलंदाज हे बाद झालेत, त्यामध्ये 4 खेळाडू हे धावपाच्या स्वरूपामध्ये बाद झालेत, आणि हा मात्र जो फलंदाज होता तो झेल बाद होणारा 5वा प्रणय याला आपण पाहिला. स्वप्नील तयार होतोय राईट आर्म ओव्हर द विकेट ना. स्वप्नीलचा हा बॉल, बॅटची एज लागली आहे, चेंडू झालाय तर शॉर्ट थर्ड मॅनला. एक धाव त्या ठिकाणी मिळते. धावफलक एका धावीने पुढे सरकत असताना फलकावरती 21 धावा, 21 रन्स, 4 चेंडू आतापर्यंत पूर्ण केलेत स्वप्नीलनं आपल्या षटकामधील, आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे. चांगली गोलंदाजी या ठिकाणी जरूर मी म्हणेल टीम सावधसाठी. दबाव वाढवणारी गोलंदाजी टीम रहाणालवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. या दरम्यान क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, फुल करायचं होतं, परंतु बॅटवर प्रॉपर चेंडू घेता आला नाही. अलॉंग द कार्पेट चेंडूला डीपमध्ये मिडविकेटला उचलला, आणि त्या दरम्यान फक्त मिळते एकच धाव. ब्रेझा, रेड कलर ब्रेझा
विनंती करतो मी पुन्हा एकदा, बघा खेळाडूंना त्रास होतोय, रिफ्लेक्ट होते दादा, प्लीज कोणाची असेल ती बाजूला थोडी लावा। स्वप्नील तैयार ओवर द विकेट ना, या दरम्यान अपील, यस इज गॉन, यस यस, पंचांनी निर्णय आपला मागे घेतलेला आहे। पहिल्यांदा अगदी आपण विचार केला तर हलकीशी एज होती, स्क्वेअर लेग अंपायरचा इशारा येताच मुख्य पंचांनी त्या ठिकाणी निर्णय आपला मागे घेतलेला आहे, मिळेल फक्त एकच धाव आणि धाव फलक एका धावेच्या मदतीने 23वा, 23 रन्स आफ्टर 3 ओव्हर्स। शेवटचं षटक, शेवटचे सहा चेंडू आता इथून शिल्लक आहेत। जयेश आले गोलंदाजी करण्यासाठी, खरंतर जयेशला आपण प्रामुख्याने फलंदाजी करताना पाहतोय, परंतु आज किरण पाटील याच्या अनुपस्थितीमध्ये गोलंदाजाची भूमिका देखील आता जयेश इथे बजावत असताना। राईट आर्म राऊंड द विकेट, पहिलाच बॉल जयेशचा या ठिकाणी स्विंग करायचा होता, खरंतर मिड विकेटला खेळायचा होता, चेंडू चालला फॉरवर्ड स्क्वेअर लेगला, मिळते फक्त एक जाव। धाव फलक एका धावीने आता पुढे सरकत असताना फलकावरती 24वा, 24 रन्स, चांगली गोलंदाजी केपीची, जरूर मी म्हणेल महागडीर गोलंदाजी राहिली, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा स्वप्नीलनं फार चांगलं कमबॅक केलं आणि यावेळी आता जयेशला आपण पाहतो शेवटच्या षटकामध्ये। दीपेशसाठी हा बॉल खोलवर टप्प्याचा होता, एक धाव याही ठिकाणी मिळाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, क्षेत्ररक्षण फार चांगलं लखनकडनं आपण पाहिलं आणि जरूर एका धावीवरती समाधान मानावं लागतंय। धावफलक एका धावीच्या मदतीने आता पुढे सरकत असताना फलकावरती 25 रन्स फॉर द लॉस ऑफ 5 विकेट, पाच फलंदाज आतापर्यंत बाद झाले आणि 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। यावेळेचा हा चेंडू राउंड द विकेट ना उजव्या हाताच्या फलंदाजाला अँगल क्रिएट करणारा चेंडू आपण पाहिला, पडल्यानंतर हलकासा बाहेर निघणारा चेंडू आपण पाहिला। पुन्हा एकदा जयेश राउंड द विकेट, यावेळी यॉर्कर लेंथ, फुल्लर लेंथ, सुपर गोलंदाजी, सध्या डेथ ओव्हर मध्ये जी गोलंदाजी व्हायला हवी शेवटच्या षटकामध्ये ती गोलंदाजी आता जयेश इथे दाखवत असताना वाटतच नाहीये पार्ट टाइम बॉलर आहे, ज्या प्रकारे चेंडू आतापर्यंत त्याने हाताळलेत। धावसंख्या धावफलकावरती 26 लागली आहे, तिसगाव टीमचा कॅप्टन मी विनंती करतोय आपण या ठिकाणी संपर्क साधा, यानंतर आपण ड्रॉ काढणार आहोत। या दरम्यान दीपेश साठी हा बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, बॉल हवेमध्ये, शॉर्ट फाईन लेगला पकडली आहे झेल आणि दीपेशचा देखील संपुष्टात येतोय खेळ, वन मोर विकेट डाऊन, दीपेश बॅक टू द डगआउट।
चांगली धावपाची संधी असेल, परंतु दोन धावा तिथे पूर्ण झालेत। तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, आता मात्र इथे विकेट जरूर मिळेल। तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज इथे बाद झाला धावसंख्या धावफलकावरती। आपण पाहिले तर या दोन धावेच्या मदतीने 28 लागली आहे आणि 29 धावसंख्येचं लक्ष असेल ही मॅच जिंकण्यासाठी टीम संजय स्पोर्ट्स सावधला। तर लगेचच आपण या ठिकाणी लकी ड्रॉ करत आहोत। तिसगाव टीमच्या कॅप्टनला मी पुन्हा एकदा विनंती करतोय, आपण संपर्क साधा। विजयी संघ आणि जय एम सी सी तिसगाव अशा दोन चिठ्ठ्या आपण टाकत आहोत। जय एम सी सी तिसगाव आणि विजयी संघ असे आपण ड्रॉ करत आहोत। ज्या संघाची चिठ्ठी निघेल, ज्या नावाची चिठ्ठी निघेल, येस, तर आजच्या दिवसामधील शेवटची लढत कोणता संघ खेळेल? येस, विजयी संघ। त्यामुळे ही मॅच आता एक नसून ह्या दोन मॅचेस आहेत। जो जिंकेल तो आजच्या दिवसामधील शेवटची लढत खेळेल, याचाच अर्थ सेमी फायनल म्हणता येईल। येस, टॉप थ्री मध्ये पोहोचण्यासाठी ती लढत होणार आहे। म्हणजे विजयी संघासाठी आता ही एक मॅच नाहीये, राहणाला आणि सावधसाठी ही एक मॅच नाही तर दोन मॅच आहेत। तर या लगेचच जे एम सी सी तिसगाव आणि बालाजी स्पोर्ट्स सरवली दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण टॉस करण्यासाठी। या जे एम सी सी आणि बालाजी स्पोर्ट सरवली नाणेफेकी करण्यासाठी आपण या। तर टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत। सरवली संघाचा कर्णधार बालाजी स्पोर्ट्स सरवली संघाचा कर्णधार तर एकंदरीत आपण जर विचार केला तर 28 धावा या ठिकाणी जोडल्या टीम यशवंत स्मृती राहणार आणि 29 धावसंख्येचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी। सरवली संघाचा संघनायक यस दोन्ही कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत। तर आपण टॉस करणार आहोत। जे एम सी सी तिसगाव विरुद्ध नाणेफेक या ठिकाणी केली जाते धीरज साहेब यांच्या शुभास्ते। तर टॉस या ठिकाणी जिंकलाय टीम सरवली ना, निर्णय केलवायचा सर गोलंदाजी। तर बालाजी स्पोर्ट सरवली ने टॉस जिंकून पहिल्यांदा क्षेत्र रक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय। तर जाऊया पुन्हा एकदा आपण विनोदजी पाटील यांचा आवाज ऐकणार आहोत। 29 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग यशस्वीरित्या केला जाईल अथवा 29 जावा यशस्वीरित्या वाचविल्या जातील या ऐकूयात पुन्हा एकदा विनोदजी पाटील यांना। थँक्यू व्हेरी मच समीरजी ठाकरे, सगळ्यांचं पुनश्च हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे। 29 टार्गेट इथून पूर्ण करायचं आहे सावध या संघाला आणि हे लक्ष डोळ्यासमोर ठेवून सलामीवीर मैदानावरती कैलास आणि स्वप्नील, कैलास जो पहिल्या सामन्यामध्ये सामनावीर होता त्याच्यावरती फार मोठं उत्तरदायित्व आहे कारण किरण पाटीलच्या अनुपस्थितीमध्ये हा संघ हा सामना खेळतोय। सिद्धेश चा चेंडू ऑन साइड ला, झेलची शक्यता होती, कैलासला डगआउटच्या दिशेने पाठवता आला असता जर हा झेल टिपला असता शॉर्ट फाईन लेगला, पण हा झेल निसटला आणि हा झेल सुटल्यानंतर चेंडूने गाठली सीमारेषा
आणि पहिला चौकार येतोय सावध संघासाठी कैलासच्या बॅटमध्ये ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल. लेग स्टंपच्या दिशेने निघणारा चेंडू अखूट टप्प्याचा होता, शफल होऊन हलक्या हाताने हा चेंडू ऑनसाईडला वळवलाय आणि चार धावेने अकाउंट ओपन केले कैलासने. हा चेंडू बॅक पुढे जाऊन हलक्या हाताने कव्हरच्या दिशेने शॉर्ट कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळतायत. सेन्सिबल क्रिकेट. एक चौकार आल्यानंतर कैलासने मात्र सिंगलने स्ट्राईक रोटेट केले, स्ट्राईक वरती आणले. यावेळेस स्वप्नीलला ती लाल रंगाची जी ब्रिज आहे कुणाल भोईर यांचे, विनंती आहे कुणाल भोईर यांना गाडी थोडीशी तिथून पुढे सरकवा, कारण तिच्या काचेवरती सूर्याची किरणं पडून ती परावर्तित होतात आणि डोळ्यावरती येत आहे. डायरेक्ट हिट झालंय, पंचांना प्रश्न विचारला गेलाय, पंच मात्र ठाम, कुठल्याही अपीलला इथे मात्र त्यांनी दाद दिली नाही, कारण त्यांच्यानुसार हा फलंदाज सुरक्षित पॉपिंग क्रीजमध्ये पोचलाय आणि त्यामुळे अपील त्यांनी फेटाळलं. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय सहा करायचे आहेत, 29 आवश्यक धावगती 7.25. हा चेंडू ऑन साईडला पूल करतात, पूल सक्सेसफुल, वंडरफुल चेंडू सीमारेषेबाहेर गोल चौकार. फलंदान किती महागात पडले मोजावं लागेल खर तर राणा संघाला, कारण पहिल्या चेंडूवरती बात करता आलं असतं कैलास पाटीलला, पण त्याला जीवनदान मिळालं आणि त्यानंतर त्याच्या बॅटमधून येणारा हा चौकार आपण पाहिला. हवेत आहे पण गॅपमध्ये चेंडू पडतोय, बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चेंडू गेलाय. एक धाव या दरम्यान सहजतेने पूर्ण करतायत आणि एका धावीने धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतायत 11 धावा. चांगली सुरुवात कैलास पाटीलकडे, प्रचंड अनुभव आहे आणि असं म्हणतात की अनुभवाची सावली तीच विद्येची मावली. जगात जे अनुभव शिकवतो ते कुठल्याच शाळेत कुठल्याच कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही. हा प्रचंड अनुभव कैलास पाटीलकडे, त्यांनी पाहिलं या खेळपट्टीवरती धावा करणं इतकं सोपं नाही आहे, आपण संयमाने खेळायला हवं, इथे थांबायला हवं, चेंडू खराब आला तर त्याचा समाचारही घ्यायला हवा. अपील पंच सांगतायत बॅटची कडा लागली हलकीशी, पंचांचं बघा किती बारीक लक्ष आहे, किती कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. एखादा सामना गमावल्यानंतर बऱ्याचदा पंचांवरती रागावणारे अनेक खेळाडू आम्ही पाहिलेले आहेत, पण खरं तर पंचांची भूमिका ही फार महत्त्वाची असते आणि हा जॉब फार रिस्की असतो. तर या ठिकाणी आपण पाहतायत धावसंख्या धावफलकावरती 12, पहिलं षटक संपन्न झालंय, 12 धावा धावफलकावरती आहेत, करायचे आहेत अजून 17 धावा चेंडू शिल्लक आहेत, 18 धावांची आवश्यक गती आहे 5.66. तर यातून जो संघ जिंकेल त्याला नक्कीच बाय मिळेल, पुढे चाल मिळेल, म्हणजे हा सामना एक सामना नसून एक विजय नसून दोन विजय असणार आहेत, त्यामुळे इथून हा सामना फार महत्त्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. पण एक माफक लक्ष राणालने ठेवलं 29 धावांचं सावध समोर, सावधने मात्र सावध पवित्रा घेत असताना खूप चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा अपील झालंय, पण पडल्यानंतर चेंडू खूप आत आलाय, लेग स्टंपच्या दिशेने जाणार होता आणि त्यामुळेच पंचाने ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल भरपूर चेंडू आत आला बघा आपण पाहू शकाल आणि थोडासा हाईट फॅक्टरही पाहायला मिळाला आणि त्यामुळेच पंचाने अपील फेटाळला. चांगला चेंडू होता, बॅकफुटवर जाण्यास भाग पडले फलंदाजाला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 13 धावा.
चेंडू व्यवस्था हलक्यात खेळता आहेत, पहिली दाब फार वेगाने घेतली आहे आणि इथे दबाव टाकण्याचं जे तंत्र होतं ती रणनीती होती ती मात्र सफल होते। पहिली दाब फार वेगाने घेतल्यानंतर क्षेत्ररक्षकावरती थोडासा दबाव त्यांनी नक्कीच टाकलाय आणि इथे थोडीशी चूक झाली क्षेत्ररक्षकाकडनं आणि त्यानंतर ही दुसरी धाव देखील पूर्ण केली। धावसंख्या धाव फलकावरती 15। फुल टॉस, मिस टायमिंग झालंय, क्षेत्ररक्षक खूप मागे आहेत। मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक फार वेगाने स्क्वेअरच्या दिशेने गेले, चेंडू पहिल्या टप्प्यात उचललाय, तोपर्यंत दोन धावा मिळत आहेत आणि एकेरी दुहेरी धावेने हे लक्ष चेस करता येईल नक्कीच हे ठाऊक आहे सावध संघाच्या फलंदाजांना। आणि सलामीवीर अजूनही खेळपट्टीवरती आहे, दोघांमध्ये 17 धावांची भागीदारी झालेली आहे। अजूनही आपण पाहिलं तर 12 धावा विजयासाठी हव्यात, एकूण चेंडू संपूर्ण झाले 3, म्हणजे अजूनही 15 चेंडू शिल्लक आहेत। शफल खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू खाली राहिला आणि हा डॉट बॉल, डॉट चेंडूने जो इथून कमबॅक करता येईल राणा संघाला। राणा संघ देखील एक लढवय्या संघ म्हणून या संघाची ओळख आहे, एक झुंजार संघ म्हणून ओळख आहे, त्यामुळे सहजासहजी हा संघ इथून पराभव पत्करणार नाही, तो सावधला इथे संघर्ष करण्यासाठी प्रवृत्त करेल। पण फुलटॉस चेंडू आल्यानंतर मात्र हा झेल इथे टिपला गेलाय आणि आता मात्र चेक करावं लागेल वेस्ट साईड। बघूया पंचांनी इथे तिसऱ्या पंचांकडे हा इशारा केलेला आहे, जर हा नो नसला तर केपीला परतावं लागेल आणि जर हा नो असेल तर मात्र राहण्यासाठी ही चिंतेची बाब ठरू शकते। इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि फलंदाज केपी बाद होतोय आणि केपीच्या बाद होण्याने राहणा संघांमध्ये संपूर्ण खेळाडूंमध्ये एक चैतन्य निर्माण झालंय, कारण त्यांना ठाऊक आहे या विकेटची किंमत ठाऊक आहे। सोन्याचा भाव जरी कमी जास्त होत असला तरी सोन्यापेक्षा खूप जास्त किंमत होती या विकेटला, कारण याच केपीने पहिल्या सामन्यात आक्रमक खेळ दाखवला होता, तो मॅन ऑफ द मॅच होता आणि या सामन्यात देखील तो आक्रमकतेने खेळत होता आणि इथे मात्र त्याची विकेट प्राप्त केल्यानंतर आता मात्र या सामन्यावरती पकड मजबूत करण्याची एक संधी निर्माण झालेली आहे। पण सलामीवीर कैलास आणि स्वप्नीलने एक चांगली सुरुवात करून दिलेली आहे, एक विश्वासक आणि आश्वासक सुरुवात करून दिलेली आहे, मात्र या सुरुवातीला विजयामध्ये नक्कीच त्याचं रूपांतर होईल का? येणारा हा फलंदाज जयेश स्वप्नीलच्या मदतीने आपल्या संघाला विजय प्राप्त करून देईल का, की दुसऱ्या बाजूने प्रणयने चांगली गोलंदाजी पहिल्या सामन्यातही केली होती आणि या सामन्यातही खूप चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली। चेंडू मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न काय करतोय, चौकार लगावल्यानंतर ज्या स्वप्नीलने विजयाचं स्वप्न दाखवलं होतं तो मात्र परत डगआउटच्या दिशेने आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये रोमांच निर्माण होतोय। या सामन्यातलं रहस्य कायम आहे, या सामन्यातली रंगत गंमत कायम आहे, हा सामना इथून कोण जिंकेल हे सांगणं फार कठीण आहे, का येणारे 9 चेंडू आणि आता विजयासाठी हव्यात आता 8 धावा, 9 चेंडू 8 धावा करायचे आहेत। बघूया काय दडले या सामन्यामध्ये, कोण कोणावर पडेल भारी या मैदानावरती आणि कोणाला इथून या स्पर्धेतून माघार घ्यावी लागेल। येणारे 9 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे, मैदानावरती नवीन फलंदाज दाखल झालाय, फलंदाज आहे लखन, तो चौथ्या क्रमांकावरती आलाय आणि अत्यंत अनुभवी खेळाडू म्हणून या संघासाठी तो खेळत आलाय। बघूया आपला अनुभवपणा लावून आपल्या संघाला विजय प्राप्त करून तो देईल का। येणारे 9 चेंडू आणि 8 धावांची गरज, बॉलिंग मार्कवर संतेश काय जबरदस्त कमबॅक केलंय, चौकारानंतर स्वतःवरती दबाव येऊ न देता त्याने मात्र हा डॉट चेंडू फेकलाय आणि फलंदाजाला बाद करण्यात त्याला यश आलंय। लखन सामना करेल, हा चेंडू ऑन साइड ला खेळतात, लखनने नकार दिला होता, धावचीची संधी होती आणि हा थ्रो ही खराब आलाय। राणा संघ करतोय काय, समर्थकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालाय, आधीच
तफलकवरती कमी धावा लावण्यात आलेत आणि त्याचा बचाव करताना या चुका मात्र संघाला नक्कीच पराभवाला कारणीभूत ठरतील। इथे लखनला बात करता आला असता कारण लखन सिंगलसाठी तयार नव्हता, त्याने नॉनस्ट्राइकच्या फलंदाज जयेशला सांगितलं होतं की तू थांब, पण मिड विकेटला जो क्षेत्ररक्षक आहे वाईडिश मिडॉनला त्याने मात्र ही चूक केली आणि इथे फलंदाज जिथे बाद व्हायला होता तिथे दोन धाव आल्यात। आता सहा धावांची ओ चेंडू आत येतोय, अजूनही सहा धावांची गरज आहे। सात चेंडू मध्ये सहा धावा, सामना कधी या बाजूला कधी त्या बाजूला झुकतोय। हृदयाची धडधड नक्कीच दोन्ही समर्थकांच्या मनामध्ये वाढत असेल, दोन्ही संघाचे समर्थक मात्र देवाची प्रार्थना करत असतील, पण देव देव केला तेव्हा नाही धावला आणि कर्म करीत गेलो तेव्हा न सांगताच पावला। आणि बघूया या मैदानावरती कर्म करावं लागेल, मेहनत करावी लागेल, विजयासाठी अजूनही सहा धावांची गरज। फुलटा चेंडू खराब आहे, जाईल का सीमा पार, नाही, क्षेत्ररक्षक जज करतोय, फलंदाज होतोय बाद। आणखीन एक धक्का लखनला परतावा लागेल डगआउटच्या दिशेने। या सामन्यामध्ये पुन्हा एकदा रोमांच थरार निर्माण झालाय, येणारे सहा चेंडू आणि विजयासाठी हव्यात आता सहा धावा। मृणाल ने हा झेल डिपलाय, खर तर दडपण नक्कीच आहे दोन्ही बाजूला, प्रेशर दोन्ही बाजूला आहे, पण या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मृणालने न डगमगता न घाबरता चेंडूवरती तीक्ष्ण नजर ठेवली आणि खूप चांगल्या पद्धतीने जज करत असताना एक हाय कॅच त्याने पकडला आणि आता इक्वेशन सहा चेंडू सहा धावांची गरज। अंतिम षटक घेऊन येतोय करण, तर करणच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय, चेंडू नाही या सामन्याचं भवितव्य सोपवलेलं, येणारे सहा चेंडू आणि विजयासाठी सहा धावांची गरज आहे। स्ट्राईकला फलंदाज आपण पाहत आहेत, यावेळेस अक्षय भोगे, अक्षय अक्षय कुमारला आपण खतरो का खिलाडी म्हणतो, खिलाडीओ का खिलाडी म्हणतो, पण हा अक्षय आपल्या संघाला सहा धावा करून देईल का आणि या सामन्यामध्ये आपल्या संघाला विजय प्राप्त करून देऊन तो पुढे घेऊन जाईल का। जो संघ जिंकेल त्याला नशिबाची साथ नक्कीच लाभलेली, आधीच लाभलेली आहे, ड्रॉच्या आधारे त्यांना पुढे चाल मिळालेली आहे। तर चेंडू शिल्लक सहा आणि विजयासाठी हव्यात सहा धावा। ओ चेंडू पाहत होता ऑन साइडला, समोर क्षेत्ररक्षक एक सहज आणि सोपा झेल, फलंदाज होतो बाद, इक्वेशन पाच चेंडू आणि सहा धावा। सस्पेन्स कायम आहे या सामन्यातलं, रहस्य कायम आहे, थरार कायम आहे, रोमांच कायम आहे, रंगत गंमत सारं काही कायम आहे। पाच चेंडू सहा, एक गडी अजून बाद केला तर शत्रू डाकी याचकडून 1000 रुपये देण्यात येतील। बघूया करण काय करतोय। हा चेंडू अलंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक डीप मधून येत आहेत, ही चूक झाली आहे आणि या
चुकी मिलते हैं खरतर साव संघाला दोन धावा आणि उर्वरित दिग्विजय चार चेंडू आणि चार धावांची गरज। एखादा मोठा फटका या सामन्यातला सस्पेन्स संपवून टाकेल पण मोठा फटका या मैदानावरती खेळणं फार कठीण काम आहे। स्पेशली ऑन साइडला फार कमी मोठे फटके आपण पाहिलेले आहेत। तर बघूया चार चेंडू चार धावांची गरज आहे। स्ट्राइकला आहे खंडू गोलंदाज करण पंचांच्या डाव्या बाजूने सज्ज होते। क्षेत्ररक्षणामध्ये थोडंस परिवर्तन पाहायला मिळते। ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे एक स्क्वेअर लेग आहे डीप मध्ये मिड विकेट आहे एक इनफील्ड मध्ये शॉर्ट मिड विकेट आणि एक लॉन्ग ऑन। हो यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल येतोय। मी आधीच म्हटलं होतं की या मैदानावरती धावसंख्येचा पाठलाग करणं फार कठीण काम आहे आणि फुल लेन चेंडूला आडव्या बॅटने खेळण्याचा हा केविलवाणा प्रयत्न मी म्हणेन। आता तीन चेंडू आणि चार धावांची गरज आहे। बघूया खंडू काय करतोय कारण पुन्हा एकदा हा चेंडू देखील डॉट येतोय आणि आता मात्र येणार आहे दोन चेंडू आणि विजयासाठी हव्यात चार धावा। व्हॉट अ मॅच। आजच्या दिवसातील ही सगळ्यात जबरदस्त मॅच हाय वोल्टेज मॅच कमी धावसंख्येवरती कसं लढायचं कसा संघर्ष करायचा हे रानालच्या गोलंदाजांनी दाखवून दिले मैदानावरती। आता दोन चेंडू आणि चार धावा खंडू काय करणार हा सामना जिंकून देईल का सावधला की रानालचा गोलंदाज करण हे दोन चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळून आपल्या संघाला घेऊन जाईल पुढच्या फेरीमध्ये। कंपल्सरी चेसिंग आहे कुठल्याही प्रकारे टाय ब्रेकिंग मेथड नाहीये ना सुपर ओव्हर ना बॉल आउट फुल टॉस तिथे मात्र आणखीन एक डॉट बॉल अगदी यष्ट्यांच्या जवळून गेलाय आणि अशा प्रकारे इक्वेशन आता एक चेंडू चार धावांची गरज आहे। सामना आवडला असेल तर टाळायला हरकत नाही या सामन्यासाठी। जबरदस्त सामना गावदेवी चषक नांदकर 2022 च्या या पहिल्या दिवसाच्या द्वितीय फेरीतील या दुसऱ्या सालचा एक चेंडू चार धावा आणि हा चेंडू देखील फलंदाज बाद आणि अशा प्रकारे सावधने जिंकलेला हा सामना 29 धावसंख्येचं केले संरक्षण। काय गोलंदाजीत भेदकता होती आक्रमकता होती अचूकता होती कल्पकता होती आणि विविधता होती आणि याच गोलंदाजीच्या बळावरती सावधने 29 धावा रानाला करू दिल्या नाही। अवघ्या तीन धावांनी हा सामना जिंकलेला आहे आणि एक इतिहास रचला छत्रपती क्रीडांगण नांदकर येथे। वेल प्लेड सावध व्हेरी वेल प्लेड रानाल जबरदस्त खेळ झाला पण रानालने विजयावरती शिक्का मोर्तब केला आणि सावधचं मात्र आव्हान संपुष्टात आलंय। तर सामन्याचा सामनावीर नक्कीच कुणाच्याच मनात या नावाबद्दल शंका नसेल तो आला त्याच्या हातात चेंडू सोपवला गेला फक्त सहा धावा वाचवायच्या होत्या आणि त्याने फक्त दिल्या दोन धावा आणि दोन फलंदाज देखील बाद झाले या षटकात। तो करण ठरलाय विजयाचा शिल्पकार विजयाचा नायक मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी इन्व्हाइट करेन